नमस्कार, मी प्राध्यापक वानकरे पी, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड। माझा विषय आहे मानसशास्त्र। आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्र या मानसशास्त्रामधील प्रकरण क्रमांक 8 सकारात्मक मानसशास्त्र या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आता सकारात्मक मानसशास्त्राचा विचार करताना आजच्या जगात अनेक व्यक्ती या नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ले, आर्थिक मंदी, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, त्याचबरोबर अपयश, अतिरेकी स्पर्धा इत्यादी विविध सामाजिक आणि वैयक्तिक आव्हानांना सामोरे जात असलेल्या दिसून येत आहे। त्यामुळे अशा नकारात्मक परिस्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असलेला दिसून येतो। म्हणून आनंदी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी सकारात्मक राहायला शिकणे अत्यंत आवश्यक मानले जाते। आजच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये व्यक्तीला कोणत्याही संघर्षाला, कोणत्याही समस्येला तोंड देत असताना व्यक्तीला नकारात्मक अनुभव बऱ्याच ठिकाणी आलेला दिसून येतो। म्हणून हा नकारात्मक अनुभव, नकारात्मक मानसिक स्वास्थ्य बदलून व्यक्तीच्या ठिकाणी व्यक्तीने सकारात्मक राहणे अतिशय गरजेचे मानले जाते आणि हे व्यक्तीच्या हितावह मानले जाते। या प्रकरणामध्ये आपण मानसशास्त्रातील सकारात्मक मानसशास्त्र या नवीन शाखेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्रातील एक नव्याने उगम पावलेली एक अत्यंत महत्त्वाची, मानवी जीविताला स्वस्थता निर्माण करणारी एक महत्त्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिलं जातं। म्हणजे आनंद, सकारात्मकता, आशावादी वृत्ती कशी वृद्धिगत करावी, त्याचे मापन कसे करायचे हे या प्रकरणामध्ये आपण आज शिकणार आहोत। आपण अनेक लोक पाहिले असतील की जे कोणत्याही प्रकारचा फायदा मिळत नसताना, हे माहीत असताना सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्याने कार्य करीत असलेल्या दिसून येतात। उदाहरणार्थ समाजसेवा करणारे, स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता इतरांचा प्राण वाचवणारे अशा बऱ्याच व्यक्ती असतात की त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला नसतो। तसेच तुम्ही अशाही व्यक्ती पाहिले असतील की ज्या जाणीवपूर्वक अर्थपूर्ण किंवा चुकीच्या वर्तनात गुंतलेल्या आढळतात। त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्र सद्गुण, क्षमता, आनंद आणि अर्थपूर्ण जीवन यासारख्या घटकांचा प्रामुख्याने विचार करते। म्हणजे काही समाजामध्ये अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींचं वर्तन, त्या व्यक्तींचं वागणं, त्या व्यक्तींचं कार्य नकारात्मक स्वरूपाचं असतं, तर काही व्यक्तींचं कार्य इतकं सकारात्मक असतं। म्हणून आज या प्रकरणामध्ये आपण ज्या घटकामुळे आपणाला आनंद प्राप्त होतो, समाधान लाभतं, सद्गुण, क्षमता, आनंद आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी या सारख्या सकारात्मक घटकाचा, मानसशास्त्राचा विचार करणे या ठिकाणी गरजेचे मानले जाते। आता सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ आपण पाहणार आहोत। आता सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ पाहत असताना पीटरसन यांनी असे मत व्यक्त केले आहे की सकारात्मक मानसशास्त्र ही नव्याने उगम पावलेली मानसशास्त्राची एक शाखा आहे। सकारात्मक मानसशास्त्रात जीवनाकडे चांगल्या प्रकारे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास केला जातो। त्याचबरोबर यामधून दुर्बल, वाईट, नकारात्मक गुणापेक्षा चांगल्या गुणांचा
प्रामुख्याने शास्त्रशुद्ध अभ्यास या सकारात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये प्रामुख्याने केला जातो। त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्र मानवाच्या स्वरूपाबद्दलची नकारात्मक प्रतिमा पुसून टाकून अधिक चांगली प्रतिमा बनविण्याकडे या शास्त्राचा या शाखेचा प्रामुख्याने विचार केला जातो। मार्टिन सेलिंगमन यांनी 1998 अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या परिषदेमध्ये मुख्य विषय म्हणून सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केली। त्यांनी मानवाच्या ऋणात्मक गुणधर्माबरोबरच त्यांच्या धनात्मक गुणधर्माचाही अभ्यास झाला पाहिजे असा आग्रह सेलिंगमन यांनी केला। यामुळे या शाखेमध्ये ताण तणाव आजारपण विकृती संघर्ष वैफल्य याच्या अभ्यासापेक्षा आनंद धैर्य सुख समाधान या घटकावर प्रामुख्याने जास्त भर देण्यात आलेला आपणाला दिसून येतो। मग आता सकारात्मक मानसशास्त्र कशाला म्हणायचं, या सकारात्मक मानसशास्त्राची आपण व्याख्या पाहणार आहोत। सकारात्मक मानसशास्त्राचा विचार करताना या सकारात्मक मानसशास्त्राची सर्व समावेशक अशी व्याख्या आपणाला पाहायला मिळत नाही, तरीसुद्धा सेलिगमन या शास्त्रज्ञाने सकारात्मक मानसशास्त्राची खालीलप्रमाणे एक व्याख्या सांगितलेली आपणाला दिसून येते। सकारात्मक मानसशास्त्र हे मानवाच्या वैयक्तिक शारीरिक नाते संबंध विषयक संस्थाविषयक सांस्कृतिक व जागतिक पातळीवरील बहुमुखी कार्यकर्तृत्वाचा व भरभराटीचा शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा आहे। थोडक्यात अशी व्याख्या केली जाते की सकारात्मक मानसशास्त्र हे सुख व मानवी सामर्थ्याचे व त्याच्या वाढीचे शास्त्र मानले जाते। सकारात्मक मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने व्यक्तीच्या सुखाबाबत विचार केला जातो, समाधानाबाबत विचार केला जातो, सामर्थ्याबाबत विचार केला जातो। आणि ज्या शाखेमध्ये प्रामुख्याने सुख समाधान आणि सामर्थ्याबाबत अभ्यास केला जातो अशा अभ्यासाला सकारात्मक मानसशास्त्र या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। आता सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व आपण पाहणार आहोत। आता सकारात्मक मानसशास्त्राच्या स्वरूपाचा आणि महत्त्वाचा विचार करताना संशोधनातून असे दिसून आलेले आहे की सकारात्मक वर्तनाच्या तुलनेत मानवाच्या नकारात्मक वर्तन प्रणालीवरच जास्त भर देण्यात आलेला या ठिकाणी दिसून येतो। नकारात्मक घटक त्यांच्या प्रभावामुळे आपले लक्ष वेधून घेतात व सकारात्मक घटक दुर्लक्षित राहिलेले या ठिकाणी आपणाला दिसून येतात। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जो राग येतो तो राग लगेच दिसून येतो, परंतु त्याची गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता ही आपल्याला लगेच दिसून येत नाही। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा नकारात्मक अनुभव पटकन आपणाला आपले लक्ष वेधून घेतो आणि आपण त्याकडे आकर्षित होतो, परंतु एखाद्या व्यक्तीचा चांगुलपणा असेल किंवा सकारात्मक अनुभव असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा गुणवत्ता असेल या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालेले या ठिकाणी आपणाला दिसून येते। तसेच एक नकारात्मक टिप्पणी चांगुलपणाची कोणतीही क्रिया नाहीशी करू शकते। तसेच एक वाईट व्यवहार व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवितो। सकारात्मक मानसशास्त्र याविषयी लोकांच्या मध्ये जाणीव जागृती निर्माण करू शकते। तसेच व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून मानसिक समस्यावर मात करू शकेल, त्यामुळे
सकारात्मक मानसशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे असे म्हटले जाते। आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे शून्याच्या वरील जीवन। आता शून्याच्या वरील जीवनाचा या ठिकाणी विचार करत असताना समोरील आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी ही आकृती काढलेली आपल्याला दिसून येते। या ठिकाणी शून्य आहे तटस्थ बिंदू याला नाव दिलेलं आहे। याच्या वरचे धन प्राप्तांक आहेत या ठिकाणी 1, 2, 3, 4 मानसिक स्वस्थता दाखवणारे हे प्राप्तांक आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याच्या खाली -1, -2, -3, -4 हे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींचे प्राप्तांक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। म्हणून शून्याच्या वरील जीवनाचा विचार करताना शून्याच्या वरच्या बाजूला असलेल्या जीवनाचा अभ्यास, शून्याच्या वरच्या बाजूला मानसिक स्वास्थ्य ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे अशा शून्याच्या वरच्या बाजूला असलेल्या जीवनाचा अभ्यास सकारात्मक मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने केलेला आपणाला दिसून येतो। ज्या ठिकाणी शून्य आहे तेथे एक सीमारेषा आहे जी आजारपण आणि मानसिक स्वास्थ्य, जे एक आजारपण आणि मानसिक स्वास्थ्य यात विभाजन करून त्यांना वेगवेगळे केलेले आपणाला या ठिकाणी दिसून येते। पारंपरिक मानसशास्त्र शून्याच्या स्थानावर असलेल्या व शून्यपेक्षा कमी असलेल्या जीवनावर म्हणजेच वेदना व वैफल्य यावर अधिक लक्ष देत असलेले आपणाला दिसून येते। तर शून्याच्या खालचे जीवन म्हणजे असे जीवन ज्यात ताणतणाव, त्याचबरोबर संघर्ष, मानसिक आजार, शारीरिक आजार आणि शारीरिक सामाजिक संबंध हे घटक जीवनावर वाईट परिणाम करतात अशा घटकांचा शून्याच्या खालील घटकामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने समावेश असलेला दिसून येतो। त्याचबरोबर खालील आकृतीवरून शून्याच्या वरील जीवनाचा जर विचार केला तर असे आपणाला दिसून येते की दर शून्याच्या वरील बाजूस असलेले गुणधर्म धनात्मक स्वरूपाचे पाहायला मिळतात, तर शून्याच्या खालील बाजूचे गुणधर्म आपणाला ऋणात्मक गुणधर्म या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात। म्हणजेच शून्याच्या वरच्या बाजूला धन विचलन झालेले पाहायला मिळते, तर शून्याच्या खालच्या बाजूला या ठिकाणी ऋण विचलन या ठिकाणी झालेले आपणाला दिसून येते। म्हणजे शून्याच्या जवळ -1 ते +1, शून्याच्या जवळ म्हणजे इथं -1 आणि वरच्या बाजूला +1 या दरम्यान तटस्थ गुणधर्म असलेले या ठिकाणी आपणाला दिसून येतात। म्हणजे अशा पद्धतीने आणि शून्याच्या खाली गेल्यानंतर अनेक विकृती अकार्यक्षमता दिसून येतात। तर सकारात्मक मानसशास्त्राचा उद्देश मानवी जीवनास जास्तीत जास्त प्रमाणात शून्याच्या वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हे सकारात्मक मानसशास्त्राचा उद्देश या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो। शून्याच्या वरील जीवनामध्ये आपणाला आनंद पाहायला मिळतो, आशावाद पाहायला मिळतो, विश्वास पाहायला मिळतो, बलस्थाने, तदनुभूती, सजगता, लवचिकता अशा सकारात्मक गुणधर्मांचा प्रामुख्याने समावेश असलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने या आकृतीवरून आपणाला शून्याच्या वरील जीवन आपणाला पाहायला मिळते। म्हणजे थोडक्यात या शून्याच्या वरील जीवनाचा विचार करताना समोरील आकृतीमध्ये या ठिकाणी शून्य हा तटस्थ बिंदू या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो, शून्याच्या वरचे प्राप्तांक हे धन विचलन दाखवणारे प्राप्तांक पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने मानसिक स्वस्थता लाभणारे प्राप्तांक आहेत आणि शून्याच्या खाली जे वजा प्राप्तांक आहेत यामध्ये मानसिक आजाराला तोंड देत असलेली व्यक्ती, संघर्ष करीत असलेली व्यक्ती, वैफल्याला सामोरे जात असलेली व्यक्ती, नकारात्मक भावना निर्माण झालेल्या व्यक्तींचा समावेश प्रामुख्याने या ऋण प्राप्तांकामध्ये विचलनामध्ये प्रामुख्याने आपणाला पाहायला मिळतो। म्हणजे असे शून्याच्या वरील जीवन या ठिकाणी पाहायला मिळते। शून्याच्या वरील जीवनाचा विचार करताना सकारात्मक मानसशास्त्र हे प्रामुख्याने व्यक्तीला
शून्याच्या वर नेण्याचा आणि व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करते असे या ठिकाणी आपणाला दिसून येते। आता यानंतर याचे स्पष्टीकरण करणारा बार्बरा फ्रेडरिकसन यांनी मांडलेल्या ब्रॉडन आणि बिल्ड विस्तारण व निर्मिती सिद्धांतातून आपणाला याची माहिती मिळू शकेल। आता या ठिकाणी खाली पाहणार आहोत आपण आता सकारात्मक भावना ब्रॉडन अँड बिल्ड सिद्धांत, त्यालाच आपण म्हणतो विस्तारण आणि निर्मिती सिद्धांत। आता या विस्तारण आणि निर्मिती सिद्धांताचा विचार करताना बार्बरा फ्रेडरिकसन यांच्या ब्रॉडन आणि बिल्ड या सकारात्मक भावना या जीवनात चांगल्या घटना घडवून आणण्याचा मार्ग आहे। आपण जेव्हा आनंदात असतो तेव्हा आपले विचारही अधिक सकारात्मक असतात हे आपल्या वर्तनातून दिसून येते। सकारात्मक मानसिकता असताना आपण इतरांच्या सानिध्यात असावे असे वाटते, त्यामुळे आपल्या वागण्यामध्ये मानसिकता निर्माण झालेली दिसून येते। अशा प्रकारे आपण सामाजिक व मानसिक संसाधने निर्माण करतो आणि वाढवण्याचा प्रयत्न करतो। सकारात्मक भावना अनुभवताना आपण वेगवेगळ्या कृती करतो। सकारात्मक भावना व्यक्तीला व्यक्तीच्या मानसिकतेला बळकटी निर्माण करतात आणि त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते। सकारात्मक भावनांचा अनुभव घेण्यामुळे आपण आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास शिकतो, यामुळे आपल्याला समाधानकारक आयुष्य जगणे शक्य होते असे या विस्तारण आणि निर्मिती सिद्धांतामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते। म्हणजे या विस्तारण आणि निर्मिती सिद्धांतामध्ये सकारात्मक भावनेचा अनुभव निर्माण झाल्यानंतर व्यक्तीच्या वर्तनामध्ये वागण्यामध्ये कृतीमध्ये बदल जाणवतो। व्यक्ती चांगुलपणाने वर्तन करण्याचा चांगल्याप्रमाणे वर्तन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आणि चांगुलपणाने वर्तन केल्यामुळे त्याचा परिणाम चांगला कृतीवर होतो आणि व्यक्तीच्या हातून चांगली कृती घडते। म्हणून हा सिद्धांत या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो। आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्र प्रकरण क्रमांक 8 सकारात्मक मानसशास्त्रामध्ये प्रस्तावना, सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ, सकारात्मक मानसशास्त्राचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व, शून्याच्या वरील जीवन वरील समोरील आकृतीनुसार या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेले आहे आणि शेवटी सकारात्मक भावनेमधील ब्रॉडन आणि बिल्ड यांचा विस्तारण आणि निर्मिती सिद्धांत इत्यादी घटकाचा या प्रकरणामध्ये आपण विचार केलेला आहे। धन्यवाद।